स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवण्यासंदर्भात आयुक्त गणेश देशमुख आवाहन केले आहे. आयुक्तांच्या या आवाहनाला पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विविध शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या अभियानाअंतर्गत बुधवारी पनवेल महापालिका क्षेत्रातील विविध शाळांनी प्रभात फेरी काढून तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करून घरोघरी तिरंगा अभियानाची प्रचार आणि प्रसिद्धी करण्यात आली. या अभियानात सुधागड विद्यासंकुल कळंबोली कॉलनी सेक्टर 3E ची जुनी इमारत तसेच सेक्टर 1E ची नवी इमारत या दोन्ही इमारतीमधून मराठी हिंदी इंग्रजी उर्दू अशी सर्व माध्यमे मिळून भव्य दिव्य अशा ऐतिहासिक रॅलीचं आयोजन करण्यात आलं. विशेष म्हणजे पाऊस असूनही विद्यार्थ्यांचा उत्साह पहिल्यापासून ते शेवटपर्यंत ओसंडून वाहत होता. रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या विविध सोसायटींमधील नागरिकांनी या प्रभात फेरीचे फुलांचा वर्षाव करून स्वागत केले. या रॅलीमध्ये विविध विद्यार्थी पथके सहभागी झाली होती. सदर पथकांच्या माध्यमातून 75व्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्ष म्हणून 75 विविध थोर महापुरुषांच्या वेशभूषा विविध राज्यांची संस्कृती प्रकट करणारे चित्ररथ महाराष्ट्रातील विविध संस्कृतीचे दर्शन घडवणारी अशी एकूण 45 पथके ढोल पथकासह लेझिम झांज अशी विविध पथके मिळून सुमारे 5,500 विद्यार्थी 400 शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या रॅलीस उपायुक्त विठ्ठल डाके प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे वाहतूक निरीक्षक संजय नाळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच रॅलीमध्ये रुग्णवाहिका पथक आणि माजी नगरसेवक आणि समाजसेवक पोलीस विभाग वाहतूक पोलीस पनवेल महानगरपालिका अधिकारी कर्मचारी अग्निशमन दलाचे कर्मचारी यांच्यासह मान्यवरांनी सहभाग घेतला होता. या रॅलीचे नियोजन करण्यामध्ये सुधागड शाळेचे प्राचार्य राजेंद्र पालवे शिक्षक विलास पाटील सर संगीता वाशिकर स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्ष विजया कदम यांचे विशेष सहकार्य लाभले.